मी वेट टिश्यूज ठेवते जवळ, वेट टिश्यूज आणि सनस्क्रीन, हे एवढं मी फक्त नेहमी माझ्याजवळ ठेवलेलं असतं. आणि मी ॲलोवेराची जेल घरच्या झाडातून काढून फ्रेश जेल लावत होते. लॉकडाऊनमध्ये घरचं खाण्यावर जास्त भर होता आणि तो अजूनही आहे. हाय नमस्ते, मी पूजा सराफ, राजश्री मराठी शोभसच्या सलॉन टाइम विथ सेलिब्रिटी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर नवीन वर्षामधला पहिला महिना संपत आला आहे आणि हे दिवस कसे गेले पटकन निघून कोणालाच समजलं नाही. आणि त्यासोबत आपलं सलॉन टाइम्सवर रेग्युलर चालू होतं आणि तुम्ही आमच्या सेगमेंटला जो काही प्रतिसाद देत आहे तो आम्हाला फार आवडतो आहे. आणि म्हणूनच मी नवीन नवीन सेलिब्रिटींना इथे सलॉनमध्ये घेऊन येते आहे. आज मी अंधेरीच्या क्युटीज सलॉनमध्ये आली आहे आणि माझ्यासोबत आज आहे अभिनेत्री भक्ती देसाई. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त मस्त, छान चाललंय. सो येस, मी मगाशी जसं म्हटलं की नवीन वर्षातला पहिला महिना बघता बघता संपत आला, पण त्यानुसार एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे की आपली रंगभूमी परत एकदा चालू झाली. तिसरी घंटा आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाली. तर तुझंही नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलं, कसं एक फिलिंग आहे तुझं? नाटक अनलॉक झाल्यापासून खूप जास्त एक्साईट आहे मी आणि खूप छान मज्जा येते आणि रिस्पॉन्स पण ऑडियन्सचा खूप छान येतो आहे. आणि अजून सगळी थिएटर्स ओपन व्हायचे आहेत बेसिकली, पण जी थिएटर्स आत्तापर्यंत ओपन झाली आहेत तिकडे खूप छान रिस्पॉन्स येतो आहे आणि खूप मज्जा येते आहे काम करायला. आणि ऑफकोर्स आता जानेवारी तर संपत आलेला आहे, आता बघूया अजून अख्खं वर्ष राहिलं आहे. सो 2020 कसं गेलं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता 2021 होप्सवर आहे सगळं की प्लीज बी गुड विथ अस. पण वर्षाची सुरुवातच खूप चांगली झाली आहे की आपलं नाटक मेन म्हणजे सगळ्यांचा जीवलगाचं आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलं, त्यामुळे तुझं ते रुटीन एक चालू झालं, पण त्यानुसार तुझी धावपळी चालू झाली असेल. आणि म्हणूनच आम्ही तुला सलॉनमध्ये घेऊन आलो, एक पॅम्पर सेशन तुझ्यासाठी आम्ही अरेंज केला आहे. तर तुला किती आवडतं सलॉनमध्ये जायला? मला खूप आवडतं सलॉनमध्ये जायला, पण मी ॲक्च्युली हेअरसाठी जास्त जाते सलॉनमध्ये. प्रत्येकाला स्किन केअर किंवा हेअर केअरमध्ये जास्त काय पॅम्पर करायला आवडतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मत असतं. सो मी जास्त करून हेअरसाठी जाते. सलॉनमध्ये मी जास्त स्किनसाठी जात नाही, कारण मला असं वाटतं की ज्याचं जे काम आहे तिकडे जावं. सो म्हणून मला असं वाटतं डर्मॅटकडे जी स्किन केअर आपल्याला मिळते ती मोस्टली सलॉनमध्ये नाही मिळणार असं एक माझं मत आहे. सो म्हणून मला आजपर्यंत मी सलॉनमध्ये स्किन केअरसाठी नाही, पण म्हणूनच मी डर्मॅटकडे आली आहे आज स्किन केअरसाठी. सो बघूया. सो आपण क्युटी स्किन सोल्युशन आहे त्याच्यासाठीच आलो आहोत, खास स्किनसाठी इथे ट्रीटमेंट आपल्याला सांगितल्या जातात. तर आत्मे डर्मॅट आहे, आपण त्यांच्याशी बोलू, तुझी स्किन ते बघून सांगतीलच तुला ट्रीटमेंट, आणि मग बघू नंतर तुझा कसा अजून ग्लो येतो आहे चेहऱ्यावरती. किती एक्साइटमेंट आहे? खूप खूप जास्त आहे, ते दिसत असेलच ना ॲक्च्युली. सो लवकर आपण स्टार्ट करूयात. चलो हॅलो, मी आता क्युटीज स्किन सोल्युशनमध्ये आलेली आहे आणि माझ्याबरोबर आहे डॉक्टर गोयल, ज्या आता माझ्या स्किनबद्दल मला सांगणार आहेत. सो माझा स्किन टाईप काय आहे आणि तुम्ही एक्झॅक्टली ट्रीटमेंट काय देणार आहात? मैं देख रही हूँ तो कॉम्बिनेशन स्किन है, यू नो पार्ट ऑफ योर फेस बहुत ज़्यादा ड्राई है और कुछ नॉर्मल स्किन है. तो ये हमारी जो सेंटर जोन होती है ना, ये ऑयली होती है, आपकी ये नॉर्मल स्किन है. और बाकी सब फोरहेड एक्सट्रीम, ये साइड जॉ लाइन, ये काफ़ी ड्राई है. और क्योंकि अभी सर्दी का टाइम भी है इसलिए आज हम आपका एक हाइड्रेशन फेशियल करने जा रहे हैं. और इसके साथ साथ मैं ये भी देख रही हूँ कि भक्ति को अंडर आई पिगमेंटेशन भी है थोड़ा. सो विद योर टाइप ऑफ जॉब ये होता है, बिकॉज आपका काफ़ी स्ट्रेसफुल काम है, मेकअप रहता है, लाइट्स रहती हैं बहुत, और आपका शायद लाइफस्टाइल भी थोड़ा इरेगुलर है. तो आज हम आपको करेंगे अंडर आई के लिए स्किन लाइटनिंग एज वेल एज टाइटनिंग. ये ऊपर आई के ऊपर जो आपको थोड़ी लूज स्किन है, दिस विल टाइटन. और पूरे फेस के लिए विल डू अ हाइड्राफेशियल टू पैम्पर योर स्किन. वाव, आता मी खूप एक्साइट आहे पॅम्परिंग करून घ्यायला. सो जाऊया का आपण पटकन ट्रीटमेंटसाठी? Thank you.
आता भक्तीसोबत हायड्रा फेशियल आणि सी पील अशी एक ट्रीटमेंट झाली आहे आणि तिला ग्लो खूप असं जाणवतो आहे, आतून फ्रेश वाटतंय, पण मला तिच्या चेहऱ्यावरती ते सगळं दिसून येत आहे. पण यासोबतच मला तिच्याकडनं अजून काय काय टिप्स पाहिजेत की ती घरात असताना किंवा नॉर्मल शूट वगैरे असेल तेव्हा तू तुझ्या स्किनची, तुझ्या स्वतःची हेल्थची, केसांची काळजी कशी घेते, आणि त्याबद्दलच मी आज तुझ्याशी बोलणार आहे. सो मला पहिले तुला सगळ्यात आधी विचारायचं आहे की जसं मगाशी पण मी म्हणाली की नाटक पुन्हा सुरू झालं आहे पण थोडी गडबड असणार आहे, आणखी 9-10 महिन्यानंतर पुन्हा एक रेग्युलर रुटीन लागायचं, त्याला थोडासा वेळ जातो त्या रुटीनमध्ये यायला, ती गडबड थोडी होते आपली, अशावेळी तू तुझ्या खाण्याकडे कसं लक्ष देतेस? आता ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये खूप सवय झाली होती घरचं खायची, आणि घरच्या खाण्यामुळे हेल्थवर, तुझ्या स्किनवर, तुझ्या केसांवर खूप चांगला आणि छान परिणाम दिसायला लागला होता. आणि आता परत नाटक सुरू झालं आहे, ऑफकोर्स ते फुलफ्लेज नाही सुरू झालं आहे, पण जे काही आता विकेंड्सना सुरू झालं आहे त्याच्यात आता मी जास्तीत जास्त करून, आता नशिबाने अजून विकेंड्सला सुरू आहे त्यामुळे मी घरनं डबे नेऊ शकते आहे जेवणा खाण्याचे, आणि म्हणजे असे पुण्याला वगैरे शोज असतील तर डबे ऑफकोर्स, आणि अदरवाईज तर इथले मुंबईतले वगैरे शोज असतील तर फारात फार 1-2 डबे न्यावे लागतात, अदरवाईज 8-8 डबे पण नेते मी. आणि बेसिक आपलं जे नेहमी सगळे सांगतात तसंच की पाणी भरपूर प्यायचं, पण ऑफकोर्स आता नाटक करत असताना एक प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही खूप प्रवासात असता, दौऱ्यांना वगैरे जाता तेव्हा मग जरा पाणी कमी पिणं होतं, पण तरी मी त्यातल्या त्यात मेंटेन करायचा प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट स्किनसाठी प्रवासात मी जनरली माझ्याकडे वेट टिश्यूज ठेवते, कारण खूप धूळ स्किनवरती उडत असते, सो मी वेट टिश्यूज ठेवते जवळ, वेट टिश्यूज आणि सनस्क्रीन, हे एवढं मी फक्त नेहमी माझ्याजवळ ठेवलेलं असतं. आणि ऑफकोर्स एक साधा सोप्पा आणि खूप जुना पर्याय आहे की ओढणी किंवा स्कार्फ, हे सतत बांधलेलं, जे ॲक्च्युली पुण्याला तर सगळेच सगळ्याच मुली ॲक्च्युली स्कार्फमध्ये दिसतात, सो ते मी खूप दरवेळेला कॅरी करते, आजही मी कॅरी केलेला आहे तो. तो एक म्हणजे माझ्याकडे असतंच असतं काहीतरी स्कार्फ किंवा ओढणी किंवा काहीतरी, सो ह्या गोष्टी मी रेग्युलरली फॉलो करते. पण जसं लॉकडाऊन सुरू झालं त्यामुळे सॅलॉन आणि पार्लर सगळे बंद झाले अचानक, त्यामुळे आपल्याला सवय असते की महिन्यातून किंवा 2 महिन्यांनी एकदा पार्लर जाऊन एक थोडंसं क्लीनअप म्हणा, फेशियल म्हणा, करून यायचं. पण सॅलॉनच बंद झाले आणि एवढे महिने अचानक ते बंद झाल्यानंतर मग घरात काहीतरी मग रेमेडीज शोधणं गरजेचं होतं सगळ्यांसाठी. तुझ्या अशा कोणत्या रेमेडीज होत्या जे लॉकडाऊनमध्ये तू एक्सपेरिमेंट केलंस चेहऱ्यासोबत? हो, ॲक्च्युली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या घरी ॲलोवेराचं झाड आणलं गेलं त्यानिमित्ताने, आणि मी ॲलोवेराची जेल घरच्या झाडातून काढून फ्रेश जेल लावत होते, आणि फक्त स्किनवर नाही तर केसांनाही लावत होते, आणि इट वर्क्स वंडर. म्हणजे आपल्याला वाटतं पण साधं 10 मिनटाकरता जरी लावून ठेवलं ना ॲलोवेरा तरी त्याचा खूप फायदा होतो. ऑफकोर्स आता लॉकडाऊनमध्ये मुळात आणि उन्हाळा सुरू होता, मार्च, एप्रिल, मे वगैरे, सो तेव्हा तर ॲलोवेरा जेल हे ॲक्च्युली थंड असतं, सो त्यामुळे स्किनवरती अजून छान परिणाम झाला. आता थंडीमध्ये ॲक्च्युली मला डॉक्टरांकडून आज आता कळलं की विंटर केअर कशी घ्यायची काय, सो आता मी तसं स्टार्ट करेन. पण त्यामुळे थंडीमध्ये किंवा स्पेशली पावसाळ्यात मी जरा ऑल्टरनेट डे लावत होते ॲलोवेरा जेल वगैरे. आणि दुसरी गोष्ट, मी मसूर डाळ असते ना आपली, मसूर डाळ भरडून मिक्सरमध्ये ती लावत होते, थोडंसं त्याच्यात दूध वगैरे टाकून, आणि ते सुद्धा स्क्रबसारखं आणि मी तसं वर्क करतं, सो त्यांनी सुद्धा मला खूप छान इफेक्ट जाणवला. या सगळ्यांसोबत मला तुला विचारायचं आहे की तुला तुझं एखादं कोणतं असं पर्टिक्युलर डाएट आहे का, म्हणजे तुझ्याकडे बघून वाटत नाही तुला डाएटची गरज आहे, पण तरीसुद्धा एक असं सेलिब्रिटी म्हणून किंवा एक ॲक्ट्रेस म्हणून एक कोणतं डाएट तू फॉलो करतेस, आणि त्याच्यासोबत जिम किंवा योगा ह्यापैकी तू काय फॉलो करतेस? मी आता सध्या लॉकडाऊनमध्येच एक घरच्या घरी ऑनलाईन योगा आणि जिम दोन्ही, माझी एक ट्रेनर आहे ती दोन्ही घेत होती, योगा आणि जिम दोन्ही, सो मी तेच करते अजूनही. आणि डाएट म्हणशील तर परत मी तेच म्हणेन की लॉकडाऊनमध्ये घरचं खाण्यावर जास्त भर होता, आणि तो अजूनही आहे, आणि मला कारण त्याचा परिणाम मला दिसला, घरच्या खाण्यानी किती
फायदा होतो. सो मी आता बाहेरचं खाणं तर जवळपास बंदच केलं आहे. सो आता घरचं खाणं हेच डाएट आणि सगळंच. म्हणजे मी आधी तूप वगैरे खात नव्हते जास्त, कारण उगाचच एक डोक्यात आपल्या कल्पना असतात की तूप खाल्ल्याने जाड होतं वगैरे. पण नाही, लॉकडाऊनमध्ये मी पहिल्यांदा घरच्या घरी साजूक तूप वगैरे बनवलं घरी. सो असं झालं की नाही, मग मी तेही तूप वगैरे, पण मी सगळं खाते, त्यामुळे घरचं जे काही असेल सगळं खाते. ऑफकोर्स आता एक्सेसिव्ह ऑइल वगैरे ह्या गोष्टी थोड्या आपल्याला प्रमाणात ठेवायला लागतात, पण अदरवाईज मला नाही वाटत की काही वेगळ्या डाएटची गरज आहे. पण जसं मगाशी तू म्हणालीस की तू डर्मॅटकडे पहिल्यांदाच जाऊन अशी ट्रीटमेंट घेतेस, पण अदरवाईज मग जेव्हा तू कधी गेली आहेस सलॉनमध्ये तुझ्या स्वतःच्या, तेव्हा मग तुला काय करायला जास्त आवडतं? अदरवाईज सलूनमध्ये तर मी हेअरसाठीच गेलेली आहे, मी आधी पण तुला सांगितलं. पण मी फेशियल करते आणि जनरल आपलं क्लीनअप वगैरे काहीतरी असलं तर ते करते, पण क्लीनअप हार नाही करत, कारण स्वतःला जरा भीती वाटते करायची. पण फेशियल करते. एक आता मी इकडे कॅमेरासमोर बोलले तर कदाचित लोक मला मारतील, पण मी 6-6 महिन्यांनी वगैरे एकदा फेशियल करते. सो येस, सो थँक्यू सो मच रेणा. खूप साऱ्या टिप्स आमच्या ऑडियन्सला मिळाल्या आहेत आणि घरचे नुसके एक एक होम रेमेडीज तू ज्या दोन सांगितल्यास त्यासुद्धा छान होत्या, तर आपले ऑडियन्स नक्कीच ते बघतील घरी ट्राय करून. आणि थँक्यू सो मच तुमच्यासोबत या सेगमेंटमध्ये आलीस. येस, आम्हाला खूप मजा आली तुझ्यासोबत. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू.